मित्रांनो नमस्कार। पोलीस भरतीमध्ये गणित या विषयावर जे प्रश्न विचारले जातात तर ते ट्रिकनं कसे सोडवायचे तर ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। बघा थोडं लक्ष द्या, उदाहरण काय दिलेलं आहे बघा। उदाहरणामध्ये आहे की एक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस तर आपल्याला शोधायची मित्रांनो एक्सची किंमत। आणि आपल्याकडे हे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। तर खूप सोपं आहे मित्रांनो, आपल्याला एक्सचे सात टक्के शोधायचे आहेत ना। मग आपण काय करूया, एक्स हा जशाचा तसा मांडूया, नंतर बरोबरचं चिन्ह देऊया आणि एक्सचे सात टक्के बरोबर एकशे सव्वीस होत आहेत तर ते एकशे सव्वीससुद्धा मांडूया आणि याला शंभरनं गुणूया आणि याच्या छेदामध्ये आपण टाकूया सात। ओके बघा, हे समजते का? बघा ज्यावेळेस आपण एक्सचे सात टक्के काढतो आहे तर त्यावेळेस आपण शंभरनं गुणतो आहे तर त्यामुळे सात ज्यावेळेस आपण या साईडला घेतला तर तो एकशे सव्वीसच्या छेदामध्ये जाणार तर त्यामुळे शंभर आपण या ठिकाणी लावलेत का तर टक्केवारी आहे म्हणून आणि सात हा छेदामध्ये गेला। ओके आता बघा, आता जर आपण सातनं एकशे सव्वीसला भाग द्यायचा प्रयत्न केला तर काय मिळणार आपल्याला, सात एक सात, कारण सात दुनी चौदा होत आहेत त्यामुळे पहिला भाग हा एकचाच जाणार, सात एक सात। आता या बारामधले पाच उरलेत ते मी अशी बाजूला लिहितो आहे, नंतर हे जे सहा आहेत तर हे सहा या साईडला घेतो आहे, किती झालेत छप्पन झालेत। आता परत या सातनं या छप्पनला भाग द्या, सातनं आपण छप्पनला भाग देऊया, सात एक सात साती आठी छप, तर जो पहिला भाग होता तो एकचा होता आणि नंतरचा भाग हा आठचा गेला, आपलं उत्तर अठरा आलं पण अठरा उत्तर नाही आलेलं मित्रांनो, सोबत आपल्या शंभरसुद्धा आहेत की जे अठराच्या गुणाकारामध्ये, मग अठरा एक अठरा म्हणजे हे टोटल किती झालेत तर मित्रांनो हे झालेत अठराशे। पर्याय क्रमांक एक आहे तर या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक। ओके, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा। आपण समोरील प्रश्न घेऊया मित्रांनो। पुढचा प्रश्न आलेला होता चोवीसशे म्हणजे 2400 पैकी 144, तर ते किती टक्के होतील? तर प्रश्न तर खूप सोपा आहे मित्रांनो, फक्त आपल्याला त्याचं मिनिंग कळायला पाहिजे। ज्यावेळेस आपण कोणत्याही गुणांची टक्केवारी काढतो तर त्यावेळी ते गुण जे आहेत तर ते आपण अंशामध्ये घेत असतो। समजायला आपल्याला जर परीक्षेमध्ये 600 पैकी 500 मार्क्स मिळाले तर 500 अंशामध्ये आणि 600 छेदामध्ये टाकत असतात, मग आपल्याला 2400 पैकी 144 गुण मिळालेत असं आपण गृहित धरूया। बघा 2400 पैकी आपल्याला मिळालेत 144 मार्क्स, तर त्यामुळे ते असं लिहिलं आपण की 2400 पैकी 144 मिळाले। ओके, आता याची टक्केवारी आपल्याला काढायची। मी नेमकंच तुम्हाला सांगितलं की टक्केवारी काढत असताना शंभरनं याला गुणायचं आहे। आता बघा काय होणार, तर 0000 अंशामधले आपण कॅन्सल करू शकतो। आता 24 भाग द्यायचा आहे 144। आता जर 24 पाठापाठ नसेल मित्रांनो तर 25 पाठ आता आपल्याला सहज येऊ शकतो। 25 एक 25 25 दोन्हे 50, ओके 25 चौक 100 होतात आणि 25 सक 150 होतात, म्हणजे 25 आणि 6 गुणाकार 150 होतो आहे। आता आपल्याला पाहिजे ते 144, मग 24 आणि 6 गुणाकार करून पाहूया। 24 गुणाकारामध्ये 6 जर हा गुणाकार आपण केला तर उत्तर किती मिळणार बघा, 6 इन 24 हातचे किती आले 2, 6 इन 2 12 12 आणि हे 2 किती होत आहेत तर 14 होत आहेत। ओके 144 उत्तर आलं, म्हणजे 6 पूर्ण भाग जाईल। 24 भाग दिला 144, 6 भाग गेला, म्हणजे पर्याय क्रमांक किती ते तो तुम्ही आता अगदी सोप्या पद्धतीने मला सांगू शकता। तर मित्रांनो या चॅनलवर दररोज संध्याकाळी 7:30 गणित बेसिकचा लाईव्ह क्लास सुरू आहे, तुम्हाला तो अटेंड करायचा असेल तर नक्की अटेंड करू शकता। फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकवर क्लिक करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। ओके धन्यवाद, बाय।